हॅलो फ्रेंड्स, आज आपण होममेड हँड स्टिच मास्क बघणार आहोत. तर यासाठी लागणारं मटेरियल आहे इलास्टिक, सुईदोरा आणि मास्क तयार करण्यासाठी कापड. इथे मी ऑलरेडी कापड कट करून घेतलेलं आहे. आपल्याला दोन पीसेस लागणार आहेत. तर याचे मेजरमेंट्स जे आहेत, तर हे आहेत 5.5 बाय 8.5 इंच. आता आपल्याला इथे बॅक स्टिच घालून मास्क तयार करायचा आहे. तर इथे आपल्याला हे दोन लेअर्स स्टिच करायचे आहेत. तर ही आपल्याला बॅक स्टिच घालायची आहे. हे पुढे घ्यायचा दोरा, परत बॅक साईडनी पुढे, परत बॅक साईडनी पुढे. असा परत पुढे, हा मागून पुढे, परत हा पुढे. बॅक स्टिच झाल्यावर हे असं दिसून येईल. हे असं झाल्यावर आपल्याला ही बाजू उलटून घ्यायची आहे. उलटवल्यावर हे असं दिसून येतं, म्हणजे तुमचं जे काय फिनिशिंग आहे ते सगळं आत गेलं आहे. आता आपल्याकडे हे दोन रॉ एजेस ओपन आहेत. इथे आपल्याला इलास्टिक लावायचं आहे. इथे आपल्याला इलास्टिक लावण्यासाठी हे जे रॉ एजेस आहेत हे असे दुमडून घ्यायचे आहेत. आणि दुमडल्यावर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. हा ऑलमोस्ट आपण 3/4 ते 1/2 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथे इलास्टिक लावायचं आहे. तर आपण जशी आपण आधी ही बॅक स्टिच केली होती तशी सेम इथे आपण बॅक स्टिच करून घ्यायची आहे. ही बॅक स्टिच करताना तुमचा इलास्टिकचा पोर्शन आला की तुम्हाला तिथे इलास्टिक लावायचं आहे. हे सिक्युअर करून घ्यायचं आहे. इथेच 1-2 टाके टाकून घ्या, म्हणजे ते नीट सिक्युअर होईल. आणि तसंच पुढे कंटिन्यू करायचं आहे. आणि हा जो पोर्शन आहे हा इथे असा दुसरा एंड जो आहे तो इथे असा येईल. म्हणजे हा झाला तुमच्या कानाच्या बाजूला कवर करण्यासाठी पोर्शन तयार. आता आपण ही बाजू सिक्युअर केली आहे आणि हे एंड करून घ्यायचं आहे. तशीच ही इकडची बाजूसुद्धा आपल्याला कम्प्लीट करून घ्यायची आहे. अशा याने आपला मास्क तयार झाला आहे. हे आपलं जे आहे ते कानासाठी बांधायला आहे हे इलास्टिक. जर तुमच्याकडे इलास्टिक अवेलेबल नसेल तर तुम्ही ह्याच्याऐवजी 4 दोऱ्या बांधू शकता, जेणेकरून तुम्हाला इथे नॉट्स तयार करता येतील.